सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारीपासून शैक्षणिक संकुल सुरू करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून या शैक्षणिक संकुलामध्ये अभ्यासक्रम सुरू केले जातील अशी माहिती शुक्रवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर उपस्थित होते. जगातल्या महाविद्यालयाचा आज आढावा आम्ही घेतला. 2 जागा आम्ही निश्चित केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्या कमिटीवर असल्यामुळं डॉल्फिन नावाची एक जी कंपनी आहे आणि ज्याची एक तात्पुरत्या स्वरूपाची जागा आपण घेऊन तिथं ते कोर्सेस जानेवारीपासून सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्यांचा MOU करण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. आणि 10 एकर जागा जी आपल्याला आवश्यक होती ती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आज शोधून काढलेली आहे. ती जागा योग्य आहे, त्याच परिसरामध्ये आहे आणि ती जागा देखील लवकरात लवकर शासनाकडनं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण या जानेवारीपासून सीमा भागामध्ये चांगल्या पद्धतीचे कोर्सेस सुरू करण्याचा मानस आहे आणि ते सुरू होतील. पुढच्या महिन्यामध्ये मी स्वतः सीमा भागामध्ये येतो आहे, तिथल्या सगळ्या संस्थांशी मी चर्चा करतो आहे. तिथल्या महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा अन्य समित्या असतील ज्या सीमा भागामध्ये काम करणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. त्यांना आवश्यक असलेले कोर्सेस जे असतील ते देखील आपण सुरू करणार आहोत. आणि त्यांनी देखील अशी एक विनंती केली, त्यांचं देखील एक स्वप्न आहे की जे शैक्षणिक संकुल सीमा भागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण उभं करतो आहे ते भव्यदिव्य असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्हाला जर निधी गोळा करावा लागला तरीसुद्धा आम्ही करायला तयार आहोत अशा पद्धतीचा संदेश आज त्यांनी मला दिलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रासाठी 17 ऑक्टोबर पासून परीक्षा घेण्यात येणार आहेत. 3 जिल्ह्यातील 293 सेंटरवर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. येत्या 2 दिवसात परीक्षांना सराव प्रश्न उपलब्ध होणार असून मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. अंतिम वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मी उपस्थित होतो. 1 अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शिवाजी विद्यापीठाची 74,011 एवढी आहे. सर्वेनुसार 50,417 विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा देणार आहेत. 13,000 विद्यार्थी हे ऑफलाईन पद्धतीनं आणि 10,000 विद्यार्थी हे जवळजवळ 22,000 विद्यार्थी हे ऑफलाईन पद्धतीनं एक्झाम देणार आहेत. 1 विद्यार्थ्यांची संख्या 34,599 आहे. विद्यार्थिनींची संख्या 39,415 आहे. दिव्यांग 202 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि ऑफलाईन परीक्षा 3 जिल्ह्यांच्या 293 सेंटरवर होणार आहे. सराव प्रश्नासंदर्भात जी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका होती ते सराव प्रश्न देखील येत्या 2-3 दिवसामध्ये शिवाजी विद्यापीठ द्यायला सुरुवात करणार आहे असं मला नवीन कुलगुरूंनी सांगितलं आहे. मॉक टेस्ट देखील विद्यार्थ्यांची होणार आहे हे देखील सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये ऑनलाईन एक्झाम घेत असताना ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी येऊ नयेत म्हणून पर्याय शोधावे या देखील सूचना या खात्याचा प्रमुख म्हणून मी कुलगुरू आणि सगळ्या विद्यापीठाच्या मंडळींना केलेला आहे. मला असं वाटतं की विद्यापीठाची तयारी एक्झामची झालेली आहे. चांगल्या पद्धतीनं एक्झाम होण्यासाठी जे जे काही करावं लागेल प्रशासनाचं सहकार्य लागेल त्यासाठी आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते, पोलीस अधीक्षक देखील उपस्थित होते आणि ऑफलाईन परीक्षा घेत असताना डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची जी बैठक घ्यावी लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीसुद्धा घेण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पालकमंत्री महोदय स्वतः त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भात. त्यांना देखील 18 तारखेच्या अगोदर आढावा घेण्याच्या सूचना आणि विनंती मी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना देखील केली. मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीनं एक्झाम कुठचाही दडपण विद्यार्थ्यांवर न येता घ्याव्यात अशा पद्धतीच्या सूचना आज मी बैठकीत केल्या आहेत. लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता की त्यांच्या कुठेतरी मार्कशीटवर फेल असं लिहिण्यात आलेलं आहे तर त्या देखील योग्य त्या सूचना मी दिलेल्या आहेत. कॅरी फॉरवर्ड झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचं काहीतरी कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आलेलं होतं तर ते पण त्यांना सांगितलं की बाकीच्या विद्यापीठामध्ये कॅरी फॉरवर्ड विद्यार्थ्यांना जे केलं आहे ते कोविडची परिस्थिती आलीमुळं परीक्षा रद्द करून त्यांना कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. त्याच्यामुळं परीक्षा परत घेण्याचा त्या पेपरचा काही प्रश्न येत नाहीत. ज्या ATKT च्या एक्झाम आहेत त्या 120 दिवसामध्ये घ्याव्यात असं GR मध्ये नोंद असल्यामुळं
या दोन चार गोष्टी ज्या कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामध्ये होत्या त्या देखील सूचना मी स्वतः सगळ्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना केल्यात, आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठचीही तांत्रिक अडचण न येता आम्ही ह्या सगळ्या परीक्षा यशस्वी करू असा शब्द मला नवनिर्वाचित कुलगुरू शिर्के सरांनी दिलेला आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.